आणि विजय वडेट्टीवार बोलतात, थेट जाऊयात. म्हणाले की ते खाली मजुरापर्यंत जातात आणि या मजुरांच्यापर्यंतची दिवाळी अंधारात ठेवण्याचं काम केलं गेलं. मला सरकारला आव्हान आहे की आता धानाचं उत्पन्न बाहेर पडलेलं आहे, शेतकऱ्यांच्याकडे धान आहे आणि लगेच तुम्ही बोनस जाहीर केला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तोंडाला पानं पुसण्याचं काम करू नका आणि 1000 रुपये प्रति क्विंटल ही घोषणा लवकरात लवकर करा अशी आमची सरकारकडून अपेक्षा आहे. नाही, मला त्या संदर्भात माहित नाही. मी वैयक्तिक कोणावरही आरोप करणार नाही आणि तो आमचा अधिकार नाही. नाही, ते आता जरांगे पाटील शोधतील, आपल्या जरांगे पाटील बघतील किंवा सरकार बघेल, त्या वादात मला पडायचं नाही. पण जो लाठीचार्ज झाला तो दुर्दैवीच होता. त्यानंतर झालेली पोलिसांना मारहाण झाली ती सुद्धा अमानुष होती. अनेक महिलांनाही छरे लागलेत, पोलिसांनाही लागलेत. पण अशा घटना सरकार टाळू शकलं असता. सरकारचं हे फेल्युअर आहे असं मानतो, सरकारने किंवा जाणूनबुजून केलं असेल असं मी मानतो. तर या संदर्भात चौकशी झाली पाहिजेत. अधिवेशनात ही सगळी चौकशी आम्ही या संदर्भात स्पेशल एक SIT नेमून किंवा निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करायची मागणी करू.